दोन सराई चेन स्नॅचर्सला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. वीरू राजपूत आणि सुखवीर रावल अशी या दोन चोरट्यांची नावं असून दोघे मूळचे उत्तर प्रदेशाचे आहेत. यामध्ये सुखवीर हा दिव्यांग आहे. सुखवीर हा काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत राहत होता, त्यामुळे त्याला डोंबिवलीचे खडानखडा माहीत होतं. वीरू सोबत तो गाडीच्या पाठीमागे बसायचा आणि त्याला रस्ते दाखवत होता. हे दोघे सराई चोरटे असून दोघांविरोधात मानपाडा, खांडेश्वर, पनवेल, रोहा पोलीस स्टेशनमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. या दोघांकडून मानपाडा पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा 7,22,000 मुद्देमाल जप्त केलाय. मानपाडा पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली आमच्याकडे की L&T कंपनीच्या जवळ एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन मोटरसायकल स्वारांनी चोरलेली आहे. ती माहिती प्राप्त होताच मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हनुमाने साहेब यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे गुन्हा सोपवला, तपास सुरू केला आणि तांत्रिक विश्लेषण करून CC फुटेजची आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून त्यांनी आरोपी हे मानगाव रायगड येथे असल्याची त्यांची गुप्त माहितीच्या आधारे एक वरिष्ठांची परवानगी घेऊन एक टीम रवाना केली आणि तिथे त्यांनी ह्या दोन आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे. दोन आरोपितांकडून त्यांनी 5 गुन्हे उघडकीस आणलेले आहे. याच्यापैकी एक सुखविंदर सिंग नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गुन्हा करण्यासाठी एक मोटरसायकल चोरी करण्यासाठी विकत घेतली होती आणि एक UPचून एक त्यांचा साथीदार आहे दुसरा, त्याला चोरी करायसाठी बोलून घेतलं होतं आणि दोघांनी संगनमत करून फक्त चेन स्नॅचिंग करण्यासाठी दोघांची एक टीम बनून ह्या भागात चोऱ्या केलेल्या आहे. जवळपास 5 गुन्हे आम्ही याचे उघडकीस आणलेले आहे आणि इतरही गुन्ह्यांचा उलगडा आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत.